आप देख रहे हैं आपका अपना जनशक्ति वॉइस न्यूज। मुरादाबाद पोलीस स्टेशन कटघर परिसरातील रहमत नगर सूर्यांश पब्लिक स्कूलजवळ दरोडेखोरांनी एका व्यापाऱ्यावर गोळ्या झाडून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटली आणि तेथून फरार झाले। घटनेची माहिती मिळताच एसपी सिटी अखिलेश भदौरिया सिव्हिल लाईन आशुतोष तिवारी जिल्हा रुग्णालयात पोहोचले आणि जखमी दानेश्वर उपचार सुरू करण्यात आले। असे सांगण्यात येत आहे की रामपूर जिल्ह्यातील ठाणे गंज भागातील मौला कालाई येथील रहिवासी अन्सार हुसेन यांचा 35 वर्षीय मुलगा दानिश हा मुरादाबाद येथे कोणाशी तरी पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी येत होता। व्यवसायाच्या संदर्भात मुरादाबाद येथील रहमत नगर सूर्यांश पब्लिक स्कूल समोरील 0 पॉइंट वरून दानिश दुचाकीवरून उतरल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला। अचानक दोन गोळ्यांचा जोरदार आवाज आल्याने रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। दोन गोळ्या लागल्यानंतर दानिश दुचाकीवरून रस्त्यावर पडला होता। तोडण्याचा आवाज ऐकून कोणीतरी पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच काटघर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी दानिशला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। एक गोळी दानिशच्या हृदयाजवळ तर दुसरी काखेत लागल्याचे सांगण्यात येत आहे। सिव्हिल लाईन आशुतोष तिवारी हे मोठ्या पौजपाट्यासह जिल्हा रुग्णालयात पोहोचले। जिल्हा रुग्णालयात पोहोचलेले एसपी सिटी जखमी दानिश यांच्याकडून दरोडेखोरांची माहिती गोळा करण्यासाठी आले होते। जिल्हा रुग्णालयात पोहोचलेल्या एसपी सिटी यांनी माध्यमांशी सध्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे। दोन गोळ्या लागल्याने जखमी झालेल्या दानिशची प्रकृती चिंताजनक आहे। सर्वात प्राणघातक गोळी त्याच्या छातीला लागली असून लोकांच्या आणि पोलिसांच्या माहितीवरून रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचलेले रुग्णवाहिकेचे एमपी हेमसिंग यांनी सांगितले की दानिशला दोन गोळ्या लागल्या आहेत। जनशक्ती व्हॉइस न्यूज साठी मुरादाबाद हून एम सरताजसह मोहम्मद बिलाल यांची रिपोर्ट। क्या नाम है आपका? मेरा नाम है एमटी हेमसिंग। कहाँ से लाए हैं पेशेंट? ये दलपतपुर के पास से। दलपतपुर किस जगह? दलपतपुर मैन दलपतपुर। मैन दलपतपुर कैसे क्या किस कंडीशन में था? ये कंडीशन में तो क्रिटिकल कंडीशन है, सीने में गोली लगी हुई है। आपका ये शाहपुर से आ रहा था मुरादाबाद के लिए, व्यापारी है, इसके जेब में पैसे वगैरह थे और कुछ लोग पहले से लगे हुए थे, तो इसने बाहर की दुकान पे अपनी मोटरसाइकिल रोकी पान खाने के लिए। फिर थोड़ी दूर चलने के बाद दोनों ने आगे से आके गोलियाँ बरसा दी। कितनी गोली चली? दो गोली लगी। इसके लगी दो गोली लगी हैं, कहाँ कहाँ लगी हैं? सीने में 60 से लगी है और पेट में। क्या नाम बताया आपने? मेरा नाम एमटी है।